झाली बेसळ पूर्ण. काय करतो सुदांत? कोण? अरे घाबरतोस तर असा, जणू एखादी चोरीच केली आहेस तू. भास्कर तू? मी आणि चोरी होऊ शकत नाही पै पै जोडून. माहितीये माहितीये, म्हणूनच तर तुझ्याकडे आलो आहे. एक मदत हवी आहे. हा नाणे मागायला तर माझ्याकडे नाही ना आला. अरे पण माझ्याकडे अजिबात नाणीच नाहीये. इच्छा असून सुद्धा मदत करू शकत नाही. अरे घाबरू नकोस, नाणी मागायला नाही, द्यायला आलो आहे. काय गाय कर मग पै पै जोडून. अरे थांब 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 थांब, आधी पूर्ण म्हणणं तर ऐकून घे. बोल बोल बोल. आता मी तीर्थयात्रेसाठी चालू आहे. अबे चोरांचा काय भरोसा, जर रिकाम घर बघून दरोडा टाकला तर. म्हणूनच मी माझी सगळी नाणी तुझ्याजवळ सुरक्षित ठेवायला आलो आहे. हा तर फुकटची मदत घ्यायला आलाय माझ्याकडे. अरे पण नाण्यांच्या बाबतीत तर भाऊ भावाचा देखील नसतो. कुणास ठाऊ कधी कुणाची नियत फिरेल ते. अरे बाळा, अर्धा किलो गुळ देशील का? अरे आजीला गुळ दे ना. हा घ्या गुळ आणि ही घ्या उरलेली नाणी. आजीकडे चोरी लाज नाही वाटत. यांना त्यांची सगळी नाणी परत दे पै पै जोडून. अरे वा बाळा, तू माझं नुकसान होण्यापासून वाचवलंस. हे पाहून भास्करचा उडंकावर पूर्ण विश्वास बसतो. वा मित्रा, तू तर खूपच प्रामाणिक आहेस. मी ठरवले की माझी नाणी मी तुझ्या जवळच ठेवेन. ते तर ठीक आहे. अरे पण एवढा विचार न करता एवढी मोठी जबाबदारी देणं योग्य ठरणार नाही. मी तर म्हणतो की ही नाणी कुठेतरी लपवून ठेवूया पै पै जोडून. लपवून ठेवूया म्हणजे? म्हणजे अशा जागी ज्याची माहिती फक्त तुला असेल. जेव्हा तू परत येशील तेव्हा जाऊन काढून घे पै पै जोडून. ठीक आहे, पण लपवायचे तर लपवायचे कुठे? मला माहित नाही अशी एक जागा जी कोणी माणूसच काय हवा सुद्धा शोधू शकणार नाही. चल, ही ती जागा आहे. जा एखाद्या झाडाखाली नाणी लपवून ठेव. मी इथेच थांबतो, म्हणजे मला सुद्धा नाण्यांचा पत्ता समजणार नाही. ठीक आहे, तू म्हणशील तसं मित्रा. झालं माझं काम मित्रा. झाड अगदी नीट लक्षात ठेव, कारण त्याचा पत्ता फक्त तुलाच माहिती आहे. हो हो, लक्षात राहील माझ्या. 6 महिने उलटून गेले. भास्कर त्याची यात्रा पूर्ण करून परत आला. माझी नाणी इथेच ठेवली होती, कुठे गेली? नक्कीच उडंकाना घेतली असेल. या जागेबद्दल फक्त त्यालाच माहिती होती. उडंका, तिथे थैली नाहीये. उडंका, माझी नाणी कुठे आहे? कुठली नाणी रे? तीच नाणी जी थैली मध्ये झाडाखाली ठेवली होती यात्रेला जाण्याच्या आधी. ते मला कसं माहिती असेल? मी तर ते पाहिले सुद्धा नव्हते की कुठल्या झाडाखाली नाणी लपवली होती ती पै पै जोडून. मग काय नाणी छू मंत्र झाली का? कसं माहिती असेल? जायतून. उडंकाने साफ नकार दिल्यानंतर भास्कर निराश होऊन निघून गेला. तेव्हा त्याला तीच म्हातारी आजी भेटली जी त्या दिवशी उडंकाच्या दुकानात आली होती.
ती भास्करला त्रासलेला पाहून त्याच्या जवळ गेली. अरे काय झालं बाळा, खूपच त्रासलेला दिसतोयस तू. काय सांगू मी आजी तुम्हाला. त्याची सगळी गोष्ट ऐकून म्हाताऱ्या आजीने भास्करची मदत करायचा विचार केला. बाळा अरे ऐक ना. अरे बाळा तू तर खाली पडलास. अरे आजी याला पडणं नाही घसरणं म्हणतात पायी पायी जोडून. तुम्हाला काय हवंय ते सांगा बघू. माझा मुलगा तीर्थयात्रेला गेला होता, इतके महिने झाले पण परत आलाच नाही. खूपच काळजी वाटतीये. तू प्रामाणिक आहेस म्हणूनच मी तुझ्याकडे आलीये. ठीक आहे सांगा. मी माझ्या मुलाला शोधायला जातीये म्हणूनच माझी नाणी तुझ्याकडे सुरक्षित ठेवायला आले होते. माझा इतर कुणावर विश्वास नाहीये. पण आजी नाण्यांच्या बाबतीत आजकाल तर भाव देखील भावाचा नसतो. कुणास ठाऊक कधी कोणाची नियत फिरेल ते. पण माझ्याकडे एक दुसरा उपाय आहे, तुम्ही माझ्या सोबत चला पायी पायी जोडून. आजी तुम्ही इथेच कुठल्या तरी झाडाखाली तुमची नाणी लपवून ठेवा, ज्याच्या बद्दल फक्त तुम्हालाच माहिती असेल. आणि हो, कुठलं झाड हे मात्र नक्की लक्षात ठेवा, तोपर्यंत मी इथेच उभा राहतो. आजी इथून जाताच नाणी माझी होतील पायी पायी जोडून. वाव डनका, काय डोकं चावलेस तू. भास्कर तू इथं. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला समजलंय तूच माझी नाणी चोरली आहेस. आण माझी नाणी परत, नाहीतर मी महाराजांकडे तुझी तक्रार करेन. भास्करचं महाराजांकडे जाण्याचं म्हणणं ऐकून उडंका घाबरला आणि त्याने नवीन नाटक सुरू केलं. नाही 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 नाही, आधी माझं ऐकून तर घे मित्रा. आज जेव्हा तू मला सांगितलंस की तुझी नाणी झाडाखालून गायब झाली आहे, तेव्हा मी इथपर्यंत आलो आणि मला तुझ्या नाण्यांची थैली एका झाडा मागे पडलेली सापडली. नक्कीच हे उंदरांचं काम आहे. अच्छा, ही घे तुझी नाणी. अरे बाळा तू तीर्थयात्रेहून परत कधी आलास. माझा मुलगा अजूनही परत आलेला नाही, इतके दिवस होऊन गेले. आजी तुमचा मुलगा येतच असेल, तुम्ही काळजी करू नका, मी भेटलो होतो त्याला. असं का, तू माझ्या यात्रेचा खर्च वाचवलास. आता ही नाणी मी माझ्या मुलाच्या स्वागतासाठी खर्च करेन. गेली नाणी माझी पायी पायी जोडून. विष्णू एक खूपच चांगला आणि समजूतदार मुलगा होता, जो पहिल्यांदाच विजयनगर मध्ये आला होता. आणि त्याला विजयनगर आणि तिथली लोक एवढी आवडली की त्याने विजयनगर मध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. भाऊसाहेब इथे एखादं घर असेल तर सांगा, मला घर विकत घ्यायचंय. जर याने माझं घर विकत घेतलं तर माझी सगळी कर्ज उतरून जातील. थांबा, मी आताच खाली आलो. सतीश खूपच गरीब होता, पण पूर्वीपासून नाही. त्याचे पूर्वज खूपच श्रीमंत होते, पण काळानुसार त्याचं सगळं धन आणि जमिनी विकल्या गेल्या आणि त्याच्याकडे आता फक्त हे एकच जुनं घर उरलं होतं. पण ते घर होतं खूपच मोठं. भाऊसाहेब तुम्हाला घर विकत घ्यायचंय आणि मला हे घर विकायचंय, जर आवडलं तर घेऊन टाका. वा, घर तर खूप सुंदर आहे, थोडं जुनं आहे पण चालेल. तसं तुम्हाला हे विकायची इच्छा काय आहे? विकायची इच्छा नाहीये, नाइलाज आहे. हे माझ्या पूर्वजांचं घर आहे, जे आधी खूपच आलिशान असायचं, पण याची निगा राखता राखता मीच कर्जामध्ये बुडालो.
माझ्या घरचे हे घर सोडून दुसऱ्या गावी निघून गेले, पण इथली लोक मला कर्ज फेडल्याशिवाय जाऊच देत नाहीयेत. आणि सत्य तर हे पण आहे की मला या घराबद्दल खूप आपुलकी आहे. मी समजू शकतो, अखेर पूर्वजांची शेवटची निशाणी आहे. हो ना भाऊसाहेब, पण आता इतर कुठलाही मार्ग पण नाहीये. जर तुम्ही हे घर विकत घेतलं तर मी सगळ्यांचं कर्ज फेडून माझ्या कुटुंबाकडे परत जाऊ शकेन. विष्णूने लगेच सतीशचं घर विकत घेतलं. सतीश जड मनाने आपल्या घराकडे मन भरून शेवटचं बघून कायमचा गाव सोडून निघून गेला. तो जाताच विष्णूने घराची साफसफाई आणि थोडं डागदुजी करणं सुरू केलं. अरे ही पेटी कुठला तरी खजिना वाटतोय. ही कसली बरपेटी आहे? विंचवानी भरलेली? नक्की याच्या मागे काहीतरी गुपित असावं. विंचूने भरलेला बॉक्स बघून विष्णू विचारात पडला आणि तो बॉक्स घेऊन तो विजयनगर मधले सगळ्यात ज्येष्ठ आणि बुद्धिमान माणसाकडे गेला. बाबा, ही पेटी मला सतीशच्या घरामध्ये सापडली. मी त्या सतीशला खूप शोधलं पण तो सापडलाच नाही कुठे. आता तुम्हीच माझ्या शंकेचं निरसन करू शकता बाबा. बिचार बाळा. बाबा, आश्चर्याची बाब ही आहे की ही पेटी विंचवानी भरलेली आहे. बळा, मला असं वाटतं की सतीशच्या पूर्वजांनी यात काहीतरी खजिना लपवला असेल, ज्याच्याबद्दल कदाचित सतीशला पण माहित नसावं. बाबा, कसलाही खजिना नाहीये. मी म्हणालो ना, फक्त विंचू आहेत, विंचू. असं तुला वाटतंय बाळा? नक्की या पेटीवर कुठल्या तरी मंत्राचा प्रभाव आहे, ज्याच्यामुळेच खजिना सतीशला आणि त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांनाच दिसेल. त्यांच्या व्यतिरिक्त सगळ्यांना याच्यामध्ये विंचूच दिसतील. बाबांचं म्हणणं ऐकून विष्णू विचारात पडला. बिचारा सतीश, जर त्याला माहित असतं की त्याच्या पूर्वजांनी त्याच्यासाठी खजिना सोडलाय तर त्याला त्याचं घर विकावं लागलं नसतं. सतीशच्या परिस्थितीची कीव आल्याने विष्णूने ठरवलं की तो त्या पेटीला सांभाळून ठेवेल तोपर्यंत जोपर्यंत त्या खजिन्याचा खरा मालक तो घेऊन जात नाही. काहीच दिवसांमध्ये विष्णूने त्या घरामध्ये स्वतःचं दुकान उघडलं आणि घरातच सापडलेल्या पेटीतून चार विंचू काढून दुकानाच्या चारही कोपऱ्यामध्ये ठेवून दिले. बघता बघता विष्णूचं दुकान पूर्ण विजयनगरमध्ये विंचवाचं दुकान म्हणून प्रसिद्ध झालं. तो लवकरच विजयनगरच्या लोकांसोबत मिसळून गेला. त्याच्या चांगल्या व्यवहारामुळे कुणी विष्णूचे चांगले मित्र बनले तर कोणी त्याच्यावर जळू लागले. हळूहळू लोकांच्या मनातून विंचवांची भीती पण निघून गेली. त्याच्या दुकानातून विष्णूने भरपूर धन कमवलं. पण त्यापेक्षाही चांगली गोष्ट ही होती की श्रीमंत झाल्यावरही तो गरिबांची मदत करायला मुळीच विसरत नव्हता. अशा प्रकारे अनेक वर्ष निघून गेली. बघता बघता विष्णू म्हातारा झाला, पण कोणीही ती विंचवांची भरलेली पेटी घ्यायला नाही आलं. बाबा, मी खूप लांबून तुमच्याकडे आलोय. रस्त्यामध्ये काही लोकांनी मला सांगितलं की तुम्ही गरिबांची मदत करता. हो बाळा, बोल काय हवीये. जेवढी शक्य होईल तेवढी मदत नक्की करेन तुला मी. गरिबीमुळे मी विद्यालयात सुद्धा नाही जाऊ शकत. तुम्ही मला थोडं धन देऊ शकता का, ज्याने मी विद्यालयात जाऊ शकेन? मला शिक्षणाची खूप आवड आहे. माझी तुला मदत करण्याची खूप इच्छा आहे बाळा, पण माझ्याकडे एवढं धन नाहीये बाळा.
पण इथे तर मला लोकांनी सांगितलं की तुम्ही खूप धनी आहात. तू सुद्धा कुठे लोकांच्या बोलण्यामध्ये आलास? अरे ते सगळे उगाच वाढवून चढवून सांगतात. बाबा, मदत करायची नसेल तर स्पष्टपणे सांगा, खोटं बोलण्याची काय आवश्यकता आहे? म्हणजे हे की जर तुमच्याकडे धन नाहीये तर तुम्ही दुकानाच्या चारही कोपऱ्यांमध्ये सोन्याची नाणी का ठेवली आहेत? सोन्याची नाणी? हे तर विंचू आहेत. हा, विंचू? सोन्याची नाणी तुम्हाला विंचू दिसतायत? नक्की या पेटीवर कुठल्या तरी मंत्राचा प्रभाव आहे, ज्याच्यामुळेच खजिना सतीशला आणि त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांनाच दिसेल. त्यांच्या व्यतिरिक्त सगळ्यांना याच्यामध्ये विंचूच दिसतील. तू त्या सतीशचा कोणी नातेवाईक तर नाहीस ना, जो या घरामध्ये पूर्वी राहत होता? तुझे पूर्वज कधी या गावामध्ये राहत होते का? पटकन सांग बघू. तुम्हाला कसं माहिती की माझं नाव सतीश आहे? माझ्या आजोबांचं नाव पण सतीश होत, जे या गावामध्ये अनेक वर्षांपूर्वी राहत होते. सतीशचं बोलणं ऐकून विष्णूला म्हाताऱ्या बाबांच्या बोलण्यातलं सत्य समजलं. त्याने घरात सापडलेली पेटी सतीशला दाखवली. अच्छा, मला हे सांग, या पेटीमध्ये काय? एवढी सारी सोन्याची नाणी. विष्णूचा अनेक वर्षांचा शोध संपला होता, कारण त्याला पेटीचा खरा मालक मिळाला होता, ज्याची तो कित्येक वर्षांपासून वाट पाहत होता. त्याने सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पेटी सतीशला देऊन टाकली. बाळा, ही सगळी नाणी तुझीच आहेत, जी तुझे पूर्वज तुझ्यासाठी सोडून गेले होते. काय खरच? बाबा, तुम्ही इतक्या वर्षांपासून याचा सांभाळ केलाय, तुम्ही सुद्धा थोडीशी नाणी ठेवून घ्या. नाही नाही, हे सगळं तुझं आहे. आतापासून तुझी सगळी दुःख संपून जातील. तू चांगल्या शिक्षणासोबतच चांगलं आयुष्य सुद्धा जगू शकतोस. धन्यवाद बाबा. अशा प्रकारे विष्णूने जी पेटी अनेक वर्षांपासून सांभाळून ठेवली होती ती सतीश म्हणजे त्याच्या खऱ्या मालकाला मिळाली. वा अम्मा, विष्णू किती प्रामाणिक होता. हो, आपण सगळ्यांनी विष्णू कडून धडा घेतला पाहिजे. अम्मा, हा घे तुझा खजिना. पाहिलं, विष्णू सारखा मी पण तुझा खजिना सांभाळून ठेवला आहे. असं तर, माझी स्टोरी माझ्यावरच आजमावली जात आहे. इफ यू लाइक दिस व्हिडिओ, सबस्क्राइब टू आवर चॅनल मूर्ती मीडिया.